येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज्यात नवी आघाडी स्थापन करण्याच्या उद्देशाने स्वराज्य पक्ष प्रमुख संभाजीराजे छत्रपती, प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्यासह विविध पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक पार पडलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्या आघाडीची मुहूर्तमेढ रोवली जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तरी तिसरी आघाडी नसून पहिली आघाडी असल्याचं विधान बच्चू कडू यांनी केलेलं आहे. आज तुमची बैठक आहे, तिसरी आघाडीचा प्रयत्न आहे का आणि आघाडीत कोण कोण असणार आहे? आमची तिसरी आघाडी नाही आहे, आमची पहिली आघाडी आहे, ती विचाराची आहे. तिसरी त्यांची असेल जे कोणाची असेल. महाराष्ट्रात आणखीन एका आघाडीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.